कालीदादा गाडगे यांच्या 38व्या वाढदिवसानिमित्त विविध पदाधिकाऱ्यांनी यांनी दिल्या शुभेच्छा. कालीदादा गाडगे आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष सातारा यांचा 38वा वाढदिवस बावधन नाका या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. काली गाडगे हे गोसावी समाजाचे युवा नेतृत्व म्हणूनही काम करत आहेत. आरपीआयचे सातारा जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांच्यासोबत सातारा जिल्ह्यात पक्ष मजबूतीचे काम करत आहेत. कालीदादा हे जनसामान्यांचा नेता म्हणून चांगले काम करत आहेत, तसेच कालीदादा युवा उद्योजक म्हणूनही काम करत आहेत. आज कालीदादा यांच्या वाढदिवसानिमित्त आरपीआय सातारा जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष निवासभाऊ घाडगे, जिल्हा उपाध्यक्ष सागर शिंदे तसेच वाई तालुका अध्यक्ष श्रीकांत निकाळजे यांनी काली गाडगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सातारा जिल्हा रिवण पक्षाचे आदरणीय जिल्हा उपाध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्रातील गोसावी समाजाचं एक तरुण नेतृत्व, तरफदार नेतृत्व काली गाडगे यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या अनुषंगानं त्यांना रिवण पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्हा व पर्यावरण आघाडी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि त्यांच्या ह्या कार्यशुभेच्छा देत असताना त्यांचं आयुष्य हे बाबासाहेबांच्या चळवळीला, गोरगरिबांच्या मदतीला आणि जे का रंजले गांजले आहेत त्यांच्या मदतीला सातत्यानं उभं राहावं आणि बाबासाहेबांच्या स्वप्न करणाऱ्या विचाराला त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये मोठं करावं ही खरं तर त्यांना वाढदिवसानिमित्त आमच्याकडून शुभेच्छा आहेत. या शुभेच्छा देताना आज आपल्या सर्वांना माहिती आहे की आज दहीहंडी आहे, म्हणजेच आज कृष्णाचा केलेला पराक्रम आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे, त्यामुळं दहीहंडीनिमित्तसुद्धा सर्व गोपाळांना रिवण पक्षाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा आहेत. त्यांनीसुद्धा आजची दहीहंडीच उत्साह साजरी करावी, मात्र ही साजरी करत असताना आपल्या जीवाची खातीरजमा करत कुठल्याही आपल्याला नुकसान होणार नाही याची काळजी घेत ही दहीहंडी करावी. आणि आज काली गाडग्यांचा वाढदिवस आणि दहीहंडी हे संयुक्तपणे जुळून आलेले एक ऋणानुबंध आहेत. काली गाडग्यांनासुद्धा पुन्हा पुन्हा एकदा त्यांच्या वाढदिवसानिमित्त रिवण पक्षातर्फे आणि माझ्या परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. आज बावधनाच्या दहीहंडीचा कार्यक्रम फार उत्सवात चांगल्या पद्धतीने आमच्या इथं होतो, फार मोठ्या प्रमाणात बक्षीस लावलं जातं. त्याच निमित्ताने माझे पुतणे काली गाडगे यांचा वाढदिवस आज आहे आणि तो जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून काम अशोक बापूंच्या संधी करतात, आमच्यासोबत करतात. मी पश्चिम महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष या नात्याने काली गाडगे यांना मी अनेक लाख शुभेच्छा देतो आणि माझ्या भीमसैनिकांना कळवण्यात येते की तालुक्यातील भीमसैनिक सर्व काली गाडग्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सगळ्यांनी बावधन नाक्यावर जमावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि इथून पुरा काली गाडग्यांना असेच चांगले दिवस लाभो आणि मी अखिल भारतीय गोसावी समाज महासंघ आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष या नात्याने काली गाडग्यांना लाख शुभेच्छा देतो. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष काली गाडगे यांचा वाढदिवस आहे, तरी त्यानिमित्त मी त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, अशोक बापू गायकवाड मित्रपरिवार व माझ्या कुटुंबाच्या वतीनं आज काली गाडगेंच्या वाढदिवसानिमित्त एवढंच मी सांगतो की काली गाडगे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक बापू गायकवाड यांच्या बरोबर कमीत कमी 15-20 वर्षापासून काम करत आहेत, तरी काली गाडगे यांना आज योगायोग आहे की श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि काली गाडगे यांचा वाढदिवस एकाच दिवशी आहे, तरी काली गाडग्यांना मी मनापासून
आणि शुभेच्छा देतो की त्यांना आयुष्य दीर्घायुष्य लाभो व इथून पुढे त्यांच्या कार्यात वा चांगली प्रगती हो. आणि मी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाई तालुक्याच्या वतीनं काले गाडग्यांना वाढदिवशी हार्दिक शुभेच्छा देत आहे. सर्वांना प्रथम जय भीम, जय शिवराय, जय लहूजी. आज आमचे मित्र व मोठे बंधू कालीदादा गाडगे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त दहीहंडी बी आहे. बावधन नाक्यावर जोराचा आम्ही त्यांचा वाढदिवसाचा उत्सव जोरात साजरी करण्याचा ठरवले. त्यानिमित्ताने आज आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व आमचे बावधन नाका अखिल गोसावी समाज यांच्या वतीने कालीदादा गाडगे यांना खूप खूप शुभेच्छा देतो. जय भीम, जय शिवराय, जय लहूजी.